श्री शुद्ध नवमी हा हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे या तिथीच भगवान विष्णूंचा सातवा अवतार समजले गेलेले श्रीराम यांचा जन्म झाला म्हणून हा दिवस राम नवमी म्हणून साजरा करतात या अंतर्गत पनवेल तालुक्यातील कामोठे येथे विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीने श्रीराम जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे त्याचप्रमाणे तालुक्यातील नेवाळी नवीन पनवेल आसूडगाव मिर खारगर या ठिकाणी देखील राम जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी या, या सोहळ्याला पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत प्रभू श्री रामांचे दर्शन घेतले दरम्यान रोडपाली येथे रामनवमी निमित्त भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्याला माजी नगरसेवक नितीन पाटील अनिल भगत अजय बहिरा चंद्रकांत शेळके गुरुनाथ गायकर प्रवीण पाटील भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील यांच्यासह पदाधिकारी मान्यवर आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते